मराठीत पहिला चित्रपट तुमचा म्हणजे पदार्पण झालेलं आहे सविता दामोदरकरांचं, काय फिलिंग आहे मला? एक्साइटेड, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. आय थिंक निर्मात्मा, इट्स माय फर्स्ट फिल्म, सो व्हेरी 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 एक्साइटेड. नर्वस पण आहे मी. लेट्स सी, इट्स टर्न्ड आउट फॅन्टॅस्टिक. प्रेक्षकांसाठी काय आहे सविता दामोदरकरांचं? फॉर मी इट इज, सी आय बी व्हेरी ऑनेस्ट, आय स्पीक लिटल इंग्लिश, हिंदी, मराठी मिक्स्ड. माझ्यासाठी आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट, आय बिलीव इन कॉन्टेंट. आणि मी हे प्ले बघितलं, मी आय थिंक 20 इयर्स अगो आय सॉ द प्ले, आय फेल इन लव विथ द प्ले. आणि जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आय गॉट, आय सेड आय वॉन्ट टू डू दिस फिल्म. आणि दॅट्स हाव आय गॉट टू मीट स्वप्ना, तृप्ती, राकेश, सुबोध. व्हेरी लकी टू हॅव सच अ फॅन्टॅस्टिक कास्ट अँड आय डिसाइडेड टू डू इट. सो इट्स जस्ट कॉन्टेंट, अँड आय बिलीव कॉन्टेंट सिनेमा जो है, कॉन्टेंट सबसे इम्पॉर्टंट चीज है. सो वन्स यू गेट कॉन्टेंट, फिल्म मराठीमध्ये, मलयालममध्ये, गुजराती, हिंदी, डझंट रिअली मॅटर, स्टोरी इज इम्पॉर्टंट. अँड आय थिंक सविता दामोदर परांजपे इज अ फॅन्टॅस्टिक स्टोरी. आय थिंक डिरेक्शन, परफॉर्मन्सेस, ऑफकोर्स डिरेक्शन स्वप्ना इज फॅन्टॅस्टिक, आणि सुबोध, राकेश फॅन्टॅस्टिक, अंगद, पल्लवी फॅन्टॅस्टिक, अँड सरप्राईज एलिमेंट इज तृप्ती. वेन यू सी इट यू विल रिअली थिंक शी इज फॅन्टॅस्टिक. नो आयडिया, लेट्स सी. आय एम होपिंग के आय वूड लाईक टू डू अ मराठी मूवी. मी सांगितलं की मी मराठी मुलगा आहे, याचा मला गर्व आहे. पण ग्रॅमर आहे माझा लिटल ऑफ, बट आय वूड लव्ह टू डू अ मराठी फिल्म सून. Definitely, why not? And I think Marathi films should be distributed like Hindi films. And we are proud to be Maharashtrians. I'm born and brought up in Maharashtra, in Mumbai. So I am a very proud Mumbaikar, and I feel we must give same importance to Marathi films like Hindi films. Even nowadays, it's like jitna jitka Hindi industry hai, tepan ata Marathi theta hai. Karan Johar ne bucket list. I think that is fantastic. I think it's very encouraging and it's very good. But I am a very active creative producer, so I look at myself very differently from everybody else. I believe at every step you must be involved, and I am involved at every step. So that's very important for me. Just everybody out there, please watch Savita Damodar Paranjpe. August 31st, it's releasing. Fantastic film. Please go see it.